चौक गावठाण रस्त्याला खड्ड्याचे ग्रहण। पुणे महानगरपालिकेत गावांचा समावेश झाला, पण गावकऱ्यांना सध्या पालिका प्रशासनाचा अनुभव म्हणजे असून अडचण नसून खोळंबा असाच येत आहे। भरगच्च कर तर पालिकेला भरावा लागतोय, पण सुखसुविधांपासून ग्रामस्थांना महानगरपालिका मात्र वंचित ठेवत असल्याचे निदर्शनास येत आहे। गेले 2 महिने पावसाळा सुरू होऊन झाले, तरी सततच्या पावसामुळे आंबेगाव परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत। ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी व दुचाकीस्वारांना पाठदुखी तसेच मणक्याच्या त्रासाला देखील सामोरे जावे लागत आहे। रस्त्याच्या खड्ड्यांमुळे अपघात देखील होण्याची शक्यता आहे। या सर्व प्रकरणावर पालिका जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत। पालिकेच्या उदासीन कारभाराबाबत आंबेगाव बुद्रुकचे माजी सरपंच तानाजी दांगट यांनी जोरदार टीका केली आहे। ते म्हणाले की गावामध्ये रस्त्यावर खड्ड्यांची चाळण झाली असून नवीन टाकलेल्या ड्रेनेज लाईनची झाकणे खचली आहेत। येत्या काळात पालिका प्रशासनाने आंबेगाव बुद्रुक भैरवनाथ मंदिर तसेच गावठाण परिसरातील विविध ठिकाणचे खड्डे बुजवावेत, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने येत्या काळात पालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। नमस्कार, मी आंबेगाव समाजी सरपंच तानाजी दांगट। आंबेगावातील रस्त्याची दुरावस्था गायमुक्त हायवेपर्यंत, गायमुख कमान ते हायवेची कमान, नवीन झालेले रस्त्याचे पूर्ण ड्रेनेज लाईनचे झाकणं खाली गेलेली आहे, ड्रेनेज लाईन खचलेली आहे आणि भैरवनाथ मंदिराच्या तेथील 1-1 फुटाचे खड्डे झालेले आहे। महानगरपालिकेचे टॅक्स वगैरे गोळा करून सुद्धा महानगरपालिका या भागामध्ये अजिबात लक्ष देत नाही, फक्त टॅक्स गोळा करण्याचं काम करतात। खड्ड्याच्या संदर्भातले आम्ही येता जाताना लोक पडतात, नंतर अपघात होतात, खड्डे मोठे मोठे झालेले आहेत, लहान मुलांना शाळेत जाता येत नाही, ताबडतोब खड्डे दुरुस्त करण्याची व्यवस्था महानगरपालिकेने करावी, नाहीतर आम्ही महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल।